या देशामध्ये जर तुम्हाला अन्नधान्याची सुबकता आणायची असेल बाय क्वालिटी अँड क्वांटिटी, तर भविष्यामध्ये मधमाशाशिवाय पर्याय नाही. कारण पेस्टिसाइडचा अतोनात वापर केल्यामुळे मधमाशाच नाही तर परागीभवन करणाऱ्या हजारो कीटकांचा नाश झालाय. इव्हन काही शेतामध्ये तुम्हाला ते दिसतच नाही. आणि म्हणून तुम्ही चांगले उत्तम प्रकारची बियाणं वापरली, खतं वापरली, तुम्ही पाणी भरपूर दिलं, तुम्ही पीक संरक्षणासाठी रसायने वापरली, तुमचं एखाद्या वेळेस पीक चांगलं वाढलेलं असेल, फ्लावरिंग प्रचंड प्रमाणात असेल, परंतु जर त्याला परागीभवन करणारे कीटक जर नसतील तर तुमचं अन्नधान्य पिकणार नाही किंवा तत्सम ती क्वालिटी येणार नाही. आज बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असाही येतो की एवढं अन्नधान्य पिकवतो आमच्या मालाला भाव नाही. त्याला स्वतःही जिम्मेदार आहात. कारण पेस्टिसाइड किती प्रमाणात कसे वापर, अनेक रूल्स आहेत. जो माणूस शिकलेला आहे ज्याला समजतो तो गावात राहिला, ज्याला काही लिहिता वाचता येत नाही, त्याचं नॉलेज नाही, तो शेती करायला लागला तुम्हाला. आणि म्हणून जर उत्तम प्रकारे शेती करायची असेल आणि भविष्यामध्ये सुद्धा अजून 5 वर्षांनी जसं आज प्रत्येकाकडे शेतकऱ्याकडे त्याच्याकडे गाई म्हैस वगैरे असते, तसे भविष्यात तुम्हाला 5-10 वर्षांनी प्रत्येकाकडे मधमाशाची पिढी लागणार आहे. त्याशिवाय शेती तुम्ही करू शकत नाही. आज या ठिकाणी भाऊसाहेब थोरात, अजय जाधव हे कन्नड परिसरातले आहेत. तुमचा कन्नड परिसरामध्ये असणारा आंबा आणि तुमच्या कन्नड परिसरामध्ये तयार होणारं कांद्याचं बी याला महाराष्ट्रात काय देशात मागणी उत्तम होती. त्याचं कारणच होते की तुमच्या भागात असणाऱ्या नॅचरल ज्या मधमाशांच्या वसाहती होत्या त्यामुळे परागीभवन उत्तम प्रकारचं होऊन उत्तम प्रकारचं सीड जर्मिनेशन होत होतं. नॅचरल ज्यावेळेस मधमाशी परागीभवनाचं काम करते त्यावेळेस नॅचरल संकर होतं आणि त्याच्यातून नॅचरल संकर होऊन जे काही झाड तयार होतं किंवा बी तयार होतं 100% उगवण क्षमता असते आणि त्या बियापासून जे क्रॉप तयार होईल त्याची गुणवत्ता चांगली असते. परंतु आज पेस्टिसाइड्स वापरत गेल्यामुळे याच्यामध्ये सगळा खूप मोठा परिणाम झालाय. आणि हीच नस ओळखून आम्ही एक प्रोजेक्ट तयार केला आणि मी सातत्याने जवळजवळ 200 शेतकऱ्यांना मोफत माझ्या प्रोजेक्टमधून, विद्यापीठामधून नाही, माझ्या वैयक्तिक प्रोजेक्टमधून मी 2500-2500 एक पिंडी 200 शेतकऱ्यांना दिली. शेतकऱ्यांच्या बांधावर कंटिन्यू असतो. अजय जाधव तर म्हणजे इथले बरेच शेतकरी माझे इतके जिवलग मित्र झालेत की मी त्यांच्या शेतावर सातत्याने असतो. कुठलेही 1 रुपयाची फी काही कुठलाही चार्ज न घेता मोफतपणे आणि कंटिन्युअस शेतकऱ्यांसाठी काम करणं आज तुम्हाला मी अभिमानाने सांगतो. आज 27 कोटी रुपयाचं उत्पादन या तुमच्या औरंगाबाद जिल्ह्यामध्ये माझ्या 200 मधमाशांच्या पेट्यामुळे झाले. आणि हा सगळा फोनचा डेटा वगैरे आम्ही सगळा सिस्टमॅटिक तयार केलाय आणि हाच एक त्यात अभ्यास करायचा होता की खरंच मधमाशाच्या परागीभवनामुळे अन्नधान्याचं उत्पादन वाढतं की नाही, वाढलं तर काय होतं. इव्हन फक्त वाढलेलं हेच त्यांची आकडेवारी नाही घेतली. आम्ही प्रत्येकापासून त्याचे सीड्स घेतलेत, त्याचे न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू, त्या 1000 दाण्यांची साईज मोजणे, अनेक प्रकार आमचा जो लॅबोरेटरीमधला अभ्यास आहे तोही चालू आहे. म्हणजे हे काम केलं त्यामुळे फक्त भाषण देणाऱ्याची या देशामध्ये कमी नाही आणि महाराष्ट्रात तर अजिबात नाही. फार सुंदर लोक बोलतात मधमाशा आणि गट शेती हे एकच समीकरण आहे. नाही आणि त्यामुळे भविष्यामध्ये काय प्रश्न आहे शेतकऱ्यांसमोर, लोकसंख्या वाढती आहे, शेत जमीन कमी होते आहे, पाणी कमी होत आहे आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला भविष्यामध्ये 15-20 वर्षांमध्ये पॉली हाऊस मध्ये शेती करावी लागेल. आणि म्हणून कमीत कमी जमिनीत कमीत कमी पाण्यात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आणि ते विषमुक्त अन्नधान्याची निर्मिती करण्यासाठी तुम्हाला मधमाशाशिवाय पर्याय असणार नाही. आणि मग ह्या सगळ्याच नाहीशा झाल्या तुम्ही वेळेत जागे व्हा.